पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्यपूर्व काळात तीन नोव्हेंबर एकोणीशे त्रेचाळीस साली स्थापन झालेल्या आणि सोलापुरात व्यवसायानिमित्त स्थिर स्थावर झालेल्या पद्मशाली समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे आणि ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी समाज धुरंधरांनी कुचन प्रशालेची स्थापना केली याप्रसंगी प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणे यांनी प्रशालेच्या एक्क्याऐंशी वर्षांच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला तसेच प्राचार्य युवराज मेटे यांनी कुचन प्रशालेच्या स्थापनेचा उद्देश आणि शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला कुचन प्रशालेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका